नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आपल्या तासाला मानवनिर्मित दुसरा पदार्थ थर्माकॉल याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. थर्माकॉल म्हणजे पॉलिस्टिरीन या पदार्थाचे एक रूप होय. 100° सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त तापमानावर ते द्रवरूप अवस्थेमध्ये जाते. थंड केल्यानंतर ते स्थायूरूप अवस्थेमध्ये आलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे थर्माकॉलला आपण हवा तसा आकार हा देऊ शकतो. त्याचबरोबरीने थर्माकॉल मध्ये धक्का शोषक हा गुणधर्म असल्या कारणाने तेच थर्माकॉल नाजूक वस्तूंच्या पॅकिंगसाठी वापरलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग या थर्माकॉलच्या अतिवापराने मानवावर आणि पर्यावरणावरती भरपूर असे परिणाम झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामधला पहिला परिणाम म्हणजे या थर्माकॉलमध्ये स्टायरीन नावाचा घटक असल्या कारणाने या स्टायरीनमुळे लोकांना त्या ठिकाणी रक्ताचा ल्युकेमिया आणि लिम्फोमा यासारखे कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. मग थर्माकॉलचा दुसरा होणारा जो परिणाम आहे तो म्हणजे थर्माकॉल हा जैव अविघटनशील पदार्थ असल्या कारणाने याच्या नैसर्गिक विघटनासाठी हजारो वर्ष लागतात आणि म्हणून लोक ते थर्माकॉल जाळून नष्ट करतात. परंतु थर्माकॉलच्या ज्वलनामुळे कार्बन मोनोऑक्साईड आणि स्टायरीन यासारख्या विषारी वायू बाहेर पडत असल्या कारणाने पर्यावरणाच्या दृष्टीने ते घातक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. थर्माकॉलचा पर्यावरण आणि मानवावर होणारा तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे लग्न समारंभ, वाढदिवस, विविध कार्यक्रम यांमध्ये जेवणासाठी वापरली जाणारी जी पत्रावळी, कप किंवा ग्लास हे थर्माकॉल पासून बनवलेले आपल्याला वापरले गेलेले पाहावयास मिळतात. परंतु थर्माकॉल पासून बनवल्या गेलेल्या या प्लेट्समध्ये जर गरम अन्न पदार्थ जर ठेवले गेले तर परिणामी ते जर आपण पुन्हा परत गरम करून घेतले तर त्या थर्माकॉलमधील स्टायरीन नावाचा जो घटक आहे त्या घटकामुळे आपल्या मानवाच्या आरोग्यावरती त्या ठिकाणी परिणाम होण्याची दाट शक्यता असते. आणि त्याचबरोबरीने थर्माकॉलच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ह्या सतत थर्माकॉलच्या सान्निध्यामध्ये असतात. थर्माकॉलमध्ये स्टायरीन नावाचा विषारी घटक असल्या कारणाने या स्टायरीनचे मानवाची त्वचा, मानवाचे डोळे, त्याचबरोबरीने मानवाची श्वसन संस्था आणि गर्भवती महिलांचा गर्भपात होण्याची दाट शक्यता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. धन्यवाद.